नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही म्हणजे मी आणि सागर, तुम्हाला माहिती आहे आम्ही दोघं पण असतो सोबत। तर आम्ही जात होतो दापोलीला, जरा काम होतं गाडीचं, म्हणजे सीट कवर वगैरे टाकायचं आहे म्हणून आम्ही जात होतो। तर जातानाच मध्ये एक मंदिर आहे, केशवराज मंदिर म्हणून। तर खूप छान व्हिडिओ होणार आहे, कृपया करून शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुमचे जे मित्र असेल ना, त्याच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपण आता फायनली मंदिराच्या जवळपास, म्हणजे जवळपास म्हणजे इथून अजून आपल्याला जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर पायी चालायचं आहे। तर इथं पाठीमागं तुम्ही बघू शकता गाडी वगैरे लावलेली आहे। आणि तुम्हाला आता दाखवतो, आपण इकडनं आलो केळेशीवरनं, आपण इकडनं आलो। हा रस्ता सरळ इकडं दापोलीला जातो आहे, वरती फाटा आहे, तिथं फाट्याला जोडतो। आणि आपल्याला इकडनं बघा, मधून पाय वाट आहे, तिकडनं आपल्याला जायचं आहे। हे बघा, इकडनं पाय वाट आहे, इकडनं आपल्याला जायचं आहे। तर चला हळूहळू जाऊया, तुम्हाला इकडं दाखवतो। इकडे हे कोकणातली घरं तुम्ही बघू शकता, मस्त कौलारू घरं वगैरे आहेत, म्हणजे आमच्याकडे पण असतात। पण बरेचसे जे लोक असतात त्या, म्हणजे बाहेर शहरात वगैरे असतात, त्यांना माहीत नाही म्हणून सांगतो की इकडे हे कौलारू वगैरे घरं आहेत। कोकणातली ट्रेडिशनल पद्धत आहे ना, त्या पद्धतीने। आणि इकडे हे सिमेंटचा रस्ता आहे, आणि सिमेंटचा रस्ता आणि इकडनं झरा आहे। हा झरा सारखा वाहत असतो, आम्ही उन्हाळ्यात मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा पण हा वाहतो झरा। तर अशा पद्धतीने मस्त हिरवंगार आहे। इथं तुम्हाला स्टे वगैरे करायला किंवा नाश्त्यासाठी वगैरे, म्हणजे हॉटेल्स वगैरे भरपूर आहेत। तुम्ही डायरेक्ट आले इथं नाश्ता वगैरे केला तरी पण चालेल, किंवा स्टे पण तुम्ही इथं करू शकता। आता आपण गावातून बाहेर निघूया, बाहेरचं काहीतरी बघूया। तर मित्रांनो, आपण आता आपली खरी जी पायवाट आहे त्याला आता सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता। एकदम मस्त असं सगळीकडं, म्हणजे इकडून पण बघा तिकडून पण बघा, पूर्णपणे नुसतं सुपाऱ्याची झाडं बिडं आहेत। आणि तुम्हाला जायला इथं म्हणजे पूर्ण पाट्या वगैरे सगळं मिळतील त्या मंदिराकडे जायला, म्हणजे रस्ता काही चुकायचं काही कारण नाही। तर इकडे तुम्ही बघू शकताय, हे बघा अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण म्हणजे बाण वगैरे पूर्ण दिसतील। हे बघा असे, आता केशवराज मंदिर आता इकडं आहे, आता इकडं पण एक वाट आहे आणि इकडं पण एक वाट आहे। तर आपल्याला आता इकडं जायचं आहे। अशाच पद्धतीने आपल्याला प्रत्येक बाण किंवा म्हणजे काही ना काहीतरी निशाणे हे दिसतील, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही तुम्हाला। काही इथं काही गाईड वगैरे घ्यायला लागेल काय असंही काही नाही, मस्त साधं सोपं आहे गणित एकदम कडकमध्ये। आणि आता आपण जाऊया आता हळूहळू। तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे, मस्त पाय वाटेला, मस्त आहे वाट, म्हणजे इथे काही कंटाळा यायची काही गोष्ट नाही, मस्त चाललो आहे। सोबत आहे सागर, चाललो आहे दोघं पण। आणि इकडे तुम्हाला प्रामुख्याने म्हणजे झाडं दिसतील ना, ते सुपारीची आहेत, परत काळी मिरी आहेत, फणसाची आहेत, आणि काही काही जे आहेत ते रानटी आहेत। आता रानटी पण याच्यामध्ये भाज्या बऱ्याच आहेत, रानटी भाज्या। तर हे बघा, इकडं पण ही रानटी भाजी आहे, ही जी आहे ना ही रानटी भाजी आहे। पण आता आपण ते काय बनवणार वगैरे नाही, ही बघा ही पण एक रानटी भाजी आहे। अशा भरपूर आहेत भाज्या, पुढं पण अजून भरपूर आहेत। मागच्या वर्षी आम्ही म्हणजे साकडा म्हणून बोलतात त्याची भाजी कलेक्ट केली होती इथूनच, म्हणजे इकडेच फिरायला आलो होतो तेव्हा, आणि मस्त भाजी होती, मी स्वतः ट्राय केलेली होती। तर आता बघूया, आपल्याला समजा भेटली तर आपण ते ट्राय करूया। तर हे बघा, इकडं आलो आता मस्त। तर मित्रांनो, आपला जवळपास निम्मा प्रवास हा झालेला आहे। आता बाकीचा प्रवास, आता खरी मेहनत आहे, इथून उतर आहे आणि उतऱ्यावर नंतर आपल्याला म्हणजे चढण आहे, पूर्ण डोंगर पूर्ण चढायचं आहे। तर मित्रांनो, थोडा प्रवास आपण केल्यानंतर आपल्याला दिसतो पुढे एक छोटासा पूल। हा बघा छोटासा, पण काम बरंच मोठं आहे त्या पुलाचं, कारण ही जी नदी आहे ना ही पावसाळ्यामध्ये भरपूर वाहते, तुडुंब भरून वाहते। पूर्वीच्या काळी म्हणजे पूर्वीच्या काळी हा इथं बघा लाकडांचा पूल होता, हा बघा। आणि आता हा सिमेंटचा पूल केलेला आहे। तर ह्या लाकडाच्या पुलाने आधी तिकडनं जायचे, आता सिमेंटचा आहे म्हणून काही नाही। तर हा आता हा सिमेंटचा आहे, हा बघा तुम्हाला दाखवतो वरतून। हा बघा कसा वाटला, मस्त आहे ना। नियोजन कसं केलं बघा, इकडे वायरी वगैरे तुटलेले आहेत, व्यवस्थित सांभाळून या। आणि इकडे ही नदी आहे, आवाज येत असेलच तुम्हाला भरपूर एकदम। नदी म्हणजे ते झरा आहे हा एक, आपण ज्यावेळेस पावसाळ्यात पाणी भरपूर, इकडे तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये भरपूर पाऊस वगैरे पडतो,
त्यावेळेस हा झरा वगैरे वाहत असतो भरपूर। तर मित्रांनो आम्ही आता थांबलो नाश्त्यासाठी। नाश्ता म्हणजे आम्ही केळी वगैरे घेऊन आलोय, तर केळी आणि काकडे आहेत ते खाऊ। आणि आता वरती इथून चढा आहे पूर्ण, हे बघा पाठीमागं पायऱ्या तुम्ही बघू शकताय, पूर्ण चढा आहे। तर हा चढा चढायचा आहे म्हणून जरा तर एनर्जी तर पाहिजे ना। सकाळपासून जेवण वगैरे नाश्ता वगैरे काही नाही केलेलं, चहा घेतला होता फक्त। आणि आता केळी आहेत तर थोडी केळी खाऊ आणि काकड्या वगैरे खाऊ आणि वरती हळूहळू सुरुवात करूया। इथून आता पूर्णपणे डोंगर आहे, वरती पूर्ण डोंगर चढायचं आणि डोंगरावरच मंदिर आहे म्हणजे पायथ्याशी मंदिर आहे। तर चला नाश्ता वगैरे करून घेतो। तर मित्रांनो आता आपण सुरुवात केलेली आहे पायऱ्या चढायला, भरपूर पायऱ्या आहेत म्हणजे जवळपास इथून आपल्याला 20-25 मिनटं लागू शकतात। एवढ्या पायऱ्या आहेत, एकदम आपण काही जोर करून नाही चढणार आहोत, एकदम हळूहळू चढणार आहोत। आणि मस्त ऊन पण नाही आहे म्हणजे एवढं काही नाही वाटत, आणि थंड वातावरण आहे त्याच्यामुळे काही नाही वाटत। जेव्हा उन्हाळ्यात आलो होतो तेव्हाच बरंच म्हणजे गरम वगैरे भरपूर व्हायचं, आता काही नाही तसं। तर चला हळूहळू जाऊया आता। तर मित्रांनो आता थोडंच चढल्यावर आपल्याला अजून एक गावठी भाजी दिसलेली आहे, ती तुम्हाला दाखवतो। तर हे बघा, ही ती भाजी आहे, याला नाव आता मला लक्षात नाही, आता मगाशीच मी तुम्हाला व्हिडिओ सांगितलं होतं पाठीमागं। तर हे आहे, याला ना मऊर येतो ना त्याची भाजी करतात, इतकी मस्त लागते ना। हे बघा इकडं भरपूर झाडं आहेत। आता इकडं भरपूर झाडं असण्याची कारण म्हणजे असं आहे की इकडे लोकांना ह्या भाज्या माहितीच नाही, जे म्हणजे आदिवासी भागातून येतील किंवा जे रायगड साईड किंवा मग नाशिक साईड, त्यांना ही भाजी माहीत असते। कारण काय माहिती आहे का, तिकडे विकायला डायरेक्ट बसतात ही भाजी म्हणून बऱ्याचशांना माहीत असते। आता इकडच्या एरियामध्ये जवळपास म्हणजे हे माहीतच नाही कोणाला, सांगणारच कोण नाही, तर माहीत कसं होईल। तर ही भाजी एक सापट बोलतात आमच्या इकडं, सापटाची भाजी म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि इतकी टेस्टी लागते ना, मी मागच्या वर्षी ट्रायसुद्धा केलेली होती। तर ही आहे, अजून कोणत्या ज्याला मोहर वगैरे दिसत नाही कारण त्या मोहरचीच भाजी ही करायला लागते। तर जवळपास आता आपलं थोडंसं राहिलं आहे, हे बघा थोड्या पायऱ्या राहिलेल्या आहेत वरती, ते मला घरसारखं दिसतं ना, त्याच्यासमोर मंदिर आहे तिकडनं। तर आता थोडंसं राहिलं आहे, तर बघूया इकडं भरपूर त्याचेच म्हणजे सापटाचे एवढे झाडं आहेत ना। हे बघा इथं पण हे बरंच मोठं आहे, याला आता सुरुवातच होईल। इकडं पण बरेच आहेत झाडं, सागासारखे असतात पानं त्याचे, पण ते साग नसतं। हे बघा इकडे बरेच आहेत, आणि आपण मागं एक व्हिडिओ काढला होता, तुम्ही आता टाकलेला नाही, शेवळाची भाजी म्हणून, त्याचे पण हे बघा बी वगैरे मोठं व्हायला लागलं। म्हणजे त्या भाजी आता जसं जवळपास संपत चाल्या, आता पुढच्या वर्षी डायरेक्ट येतील। तर अशा पद्धतीने भरपूर भाज्या ह्या कोकणात मिळतात पण माहीत नाही लोक। तर तुम्ही जर समजा कोकणातले असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोचवा, कारण तुम्हाला पण माहिती होईल भाज्या रानटी आणि खूप म्हणजे औषधी असतात, औषधी गुणधर्म असतात, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। तर अशा प्रकारे आता आपण जवळपास पोचायला झालो आहे, थोडंसं बाकी आहे। आणि मित्रांनो पुढे जाण्याआधी छोटंसं इथं एक मंदिर आहे, मंदिर म्हणजे मंदिर असं नाही सांगता येणार, फक्त छोटंसं म्हणजे पिंड वगैरे आहे, जुन्या काळातलीच आहे। तिथं आधी दर्शन करून आपल्याला वरती जायला लागतं, तर ते तुम्हाला दाखवून देतो। तर हे बघा हे पिंड आहे, त्याच्यावरती देव आहे। आता नेमकी म्हणजे आणि आता फायनली चालून आलो आहे मंदिराजवळ, खूप छान मंदिर आहे। कारण मी मागं पण बघितलं होतं, मला माहिती आहे, तुम्हाला माहीत असेल की नाही माहीत नाही, पण खूप छान। तर तुम्ही बघताय हे आहे ते मंदिर, केशवराज मंदिर। कसं वाटलं मंदिर कमेंट्स करा नक्की। पांडवकालीन आहे आणि एक दिवसात बांधलं होतं असं सांगतात इथं, म्हणजे असा इतिहाससुद्धा आहे। तर बघूया मध्ये जाऊन, बघा पूर्णपणे दगडांचं आहे। तर बघा सूचना लावली आहे, कृपया पादत राणी बाहेर ठेवावीत, बरोबर। आणि हे छोटासा गेट आहे इथं, फायनली मध्ये आलो आहे। आणि हे पाणी 12 महिने चालू असतं, वरतून बघा येतं तिकडनं आंब्याच्या वाटतं खालून पाणी येतं, आंब्याचं म्हणजे आंब्याचं झाड आहे त्याच्या खोडातून पाणी हे निघतं असं सांगतात। तर हे बघा इथं Thank you.
तर मित्रांनो आपण आता पोहोचलोय फायनली मंदिरावर आणि मंदिरावर खूप गर्दी नाही म्हणजे खूप शांतता आहे आणि पाठीमागं म्हणजे शेजारीच ही सुपारीची बाग वगैरे आहे आणि हा इकडनं डोंगर वगैरे आहे इकडनं डोंगर आणि इथं हे मंदिर आहे. मंदिर म्हणजे पांडवांनी एका रात्रीत बांधलेलं असं सांगतात. हा त्याची तुम्हाला सखोल माहिती ही इथं बघायला मिळेल ज्यावेळेस तुम्ही इथं याल तेव्हा. हे बघा तुम्ही हा व्हिडिओ पुश करून बघू शकता ही माहिती. तर ही अशा पद्धतीने माहिती आहे आणि इकडनं केशवराजांची मूर्ती वगैरे आहे. बघू शकताय इथं उजेड वगैरे काहीच चालत नाही, उजेड वगैरे चालू आहे. आणि ही वर्ष तुम्ही बनावट वगैरे बघू शकता, पूर्ण पुरातन आहे. हे इकडचा जो भाग आहे हा नंतर बांधला गेला, हा तुम्ही बघू शकताय. पांडव घालून काय हा आता पुजारी बघ तुम्ही आहेत का इथं म्हणजे यायला वगैरे मस्त वाटतं. जंगलात आहे ना जरा मस्त वाटतं यायला वगैरे. तर मित्रांनो आपण इकडनं आता म्हणजे केशवराजांचं दर्शन करून आलो. इथं तो मेन गाभारा आहे बरोबर आणि इकडनं ह्या साईडने परत बापांचं मंदिर आहे. मंदिर असं नाही सांगणार आहे पण छोटीशी बापांची मूर्ती आहे. तर इथं पण आपण अशा पद्धतीत आहे केशवराज मंदिर. तर तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि इकडनं बघा इकडनं पूर्ण आंब्याची वगैरे बाग आहे पाठीमागच्या साईडने. हे बघता हे पूर्ण आंब्याची वगैरे सुपाऱ्यांची बाग आहे आणि इथून हे पायी म्हणजे पायी चालायला पायवाट वगैरे पण आहे आणि काहीसं हे असं मंदिर आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला ना कमेंट्स करा काय ते, आणि मंदिर आवडलं की नाही जुन्या काळातलं होतं भरपूर आणि एवढ्या लांब चालत आलं आहे व्हिडिओसाठी. हां तर चला लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.